नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेवा अकॅडमीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण रिव्ह्यू करणार आहोत तो मानवी संसाधन विकास आणि मानव अधिकार किंवा मानवी हक्क असे म्हणतो आपण याला। तर हे पुस्तक आहे रंजन कोळंबे सरांचं, म्हणजेच भगीरथ प्रकाशनाचं, तिसरी आवृत्ती, मार्केटमध्ये उपलब्ध असलेली अद्ययावत आवृत्ती। ठीक आहे सर, किंमत आहे 300 आणि पेजेस आपण बघत असतो, पेजेस आहे 384। ठीक आहे, तर किंमत जरी 300 ही दिसत असेल तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी काही लिंक असेल त्या लिंकवर तुम्हाला यापेक्षा कमी किमतीमध्ये मिळून जाईल, तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, चला यामध्ये जे काही घटक आहेत, मानव संसाधन विकासामध्ये मानवी संसाधन विकास, शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास आणि मानवी अधिकारामध्ये आपण पुढे बघूया। ठीक आहे, इंडेक्स बघण्यापेक्षा मानवी संसाधन विकास याच्यामध्ये लोकसंख्येचं की वाढ कशी झाली, स्थिर लोकसंख्येचा काळ, संथवाढीचा काळ, वेग व उच्चवाढीचा काळ, हे लोकसंख्येचा जो काही ग्राफ आहे तो याच्यामध्ये दाखवलेला आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर लिंग गुणोत्तर वगैरे हा भाग येतो आणि सरावासाठी प्रश्न दिलेले आहेत। ठीक आहे, त्याच्यानंतर हां NCERT, ठीक आहे, मनुष्यबळ विकासासाठी म्हणजे शिक्षणासंबंधित हा भाग आहे। ठीक आहे, याच्यावरही प्रश्न दिलेले आहेत, बेरोजगारीवरती जी काही माहिती आहे ती दिलेली आहे आणि सराव प्रश्न आहेत। आता शिक्षणाचा भाग चालू होतो। ठीक आहे, शिक्षणासाठी जे काही आतापर्यंत शिक्षण का महत्त्वाचे आहेत वगैरे, शिक्षणाचे उद्देश, त्याच्यानंतर प्रारंभिक शिक्षण, प्राथमिक शिक्षण, मूल्यांकन आणि जो काही तरतूद झालेली आहे 86व्या घटनादुरुस्तीनुसार 2002 साली 21 अ मध्ये एक काही चाकलेलं आहे, जबाबदारी 6 ते 14 वयोगटातील मुलांना शिक्षण उपलब्ध करून देणं हे सरकारचं म्हणजे शाळेत पाठवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे आणि राईट टू एज्युकेशन हा शासनाची जबाबदारी आहे। ठीक आहे, 6 ते 14 वयोगट अंतर्गतच्या विद्यार्थ्यांची। ठीक आहे, तर याचे उद्दिष्ट वगैरे, त्याच्यासाठी राबवलेले अभियान, मध्यान्न अन्न आहार, माध्यमिक शिक्षण, ठीक आहे, त्याच्यानंतर हा त्या संबंधित मुलीचे शिक्षण, मुलीच्या शिक्षणासाठी जी काही तरतुदी आहेत त्या, बेटी पढाओ बेटी बचाओ बेटी पढाओ, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मुलींच्यासाठी जे काही योजना आहेत त्या राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाच्या, म्हणजे जसे उपस्थिती भत्ता असो, आईल्या होळकर योजना असो, आईल्याबाई होळकर योजना, अनुसूचित जाती जमातीसाठी जे काही आहे त्या, OBC साठीच्या, ठीक आहे, शिक्षण विकास योजना, अल्पसंख्याक शिक्षणासाठी वेगवेगळ्या जे काही तरतुदी आहेत त्या, असं माहिती आहे। आणि त्याच्यानंतर हा सराव प्रश्न आहेत त्या घटकावरती, औपचारिक अनौपचारिक शिक्षण, जे काही प्रौढ शिक्षण वगैरे ही माहिती आहे, ई लर्निंग आताच्या काळात खूप महत्त्वाचे आहे, कोविडच्या काळामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली ई लर्निंग आणि त्याची माहिती आणि त्याच्यावरती असलेले प्रश्न, सराव प्रश्न। त्याच्यानंतर व्यावसायिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण संदर्भात जी काही ही माहिती आहे, व्यावसायिक शिक्षणाची म्हणजे भूमिका काय आहे, का महत्त्वाचं आहे, भारताची जी काही लोकसंख्या आहे आता सगळ्यात जास्त भारत काही दिवसामध्ये पुढील लोकसंख्या असलेला देश आहे, तर त्याच्यामुळं व्यावसायिक शिक्षण प्रत्येक याला भेटणं गरजेचं आहे, कारण की प्रत्येकाला शासकीय नोकरी भेटणार नाही आहे। जर व्यक्तीचा विकास झाला म्हणजेच परिणामी त्या देशाचा विकास अभिवसली होतो, म्हणून व्यावसायिक शिक्षणाला आज भारतामध्ये देणं खूप गरजेचं आहे आणि व्यावसायिक शिक्षणामध्ये आपलं प्रगती होणं खूप चांगलं म्हणजे गरजेचं आहे। त्याच्याचबरोबर जे काही आपलं मानवी संसाधन जे काही आहे त्याला आरोग्य म्हणजे शिक्षण भेटलं, अन्न वस्त्र निवारा या गोष्टी आहेत, त्याचबरोबर जे काही आहे ना जे काही गरजा पूर्ण, जे पूर्वी 3 गरजा सांगितलेल्या होत्या अन्न वस्त्र निवारा, त्यामध्ये अजून 2 गरजाची भर पाडण्याची गरज आहे, ते म्हणजे शिक्षण, म्हणजे मानवी संसाधनाला शिक्षण भेटलं तर तो चांगल्या प्रकारे प्रगती करू शकतील स्वतःची, म्हणजेच राष्ट्राची प्रगती होईल, त्याचबरोबर शिक्षणासोबतच त्याचं आरोग्य पण चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याच्यासाठी आरोग्य ही पण 5वी गरज
म्हणजे मूलभूत गरजामध्ये टाकणं गरजेचं आहे, ठीक आहे। त्याच्यामध्ये आरोग्य चांगलं असणं गरजेचं आहे हे मी सांगितलं, आणि याच्यामध्ये काय एक आरोग्य संबंधित जे काही जन्मदर मृत्यूदर वगैरे हे माता मृत्यूदर ही काही आकडेवारी आपली सध्याची काय स्थिती आहे थोडक्यात याच्यामध्ये दाखवलेलं आहे। आरोग्य सेवा व्यवस्था, तर आरोग्याची कसं म्हणजे आपले स्ट्रक्चर कसं आहे, प्राथमिक स्तरावरती उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्र वगैरे, समुदाय केंद्र, द्वितीय स्तर, तृतीय स्तर वगैरे ही रचना। त्याच्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान जे काही RHM जे काही आपण लोगो बघतो इकडे इकडं सरकारी दवाखान्याच्या आसपास, तर ते त्याच्यानंतर आशा कार्यक्रम, शहरी राष्ट्रीय शहरी रोजगार सॉरी आरोग्य कार्यक्रम जे काही आहे, जन्य माता व नवजात बालक आणि किशोरवयीन आरोग्य कार्यक्रम जे काही राबवलेले आहेत, ते जन्य सुरक्षा योजना वगैरे ज्या योजना अंतर्गत जे काही वेगवेगळे लाभ दिले जातात त्याची माहिती वगैरे। त्याच्यानंतर पल्स पोलिओ मोहीम, बाकीचे जे काही रोग नियंत्रणासाठी जे काही आहे, हिवताप असो, हाती पाय असो, काळा आजार, मेंदू ज्वर, डेंग्यू ताप, आता पुण्यामध्ये बऱ्याच प्रमाणात डेंग्यू हे आढळतो तरी चिकनगुनिया। त्याच्यानंतर राष्ट्रीय कृषी कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम, आणि वेगवेगळे जे काही म्हणजे आरोग्य संदर्भात जे काही वेगवेगळे उपक्रम राबवले जातात तर त्याची ही माहिती आहे, आणि त्याच्यावरती हे प्रश्न म्हणजे सरावासाठी आपल्याला दिलेले आहेत। त्याच्यानंतर ग्रामीण विकास, बघा कसं आहे की गांधीजींनी म्हटलं होतं की भारत खरं दर्शन तुम्हाला करायचं असेल तर खेड्याकडे चला, ठीक आहे। आणि तुम्ही ला कदाचित माहिती असेल स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना, डॉक्टर APJ अब्दुल कलामचं एक मिशन होतं पुरा म्हणून, ठीक आहे। तर त्यांनी असं सांगितलेलं होतं जे गांधीजींनी सांगितलं, तर शहरी भागामध्ये ज्या सुविधा भेटतात त्या जर आपण खेड्यामध्ये उपलब्ध करून दिल्या तर भारताचा खरा विकास होईल, आणि आज खरंच ती गरज आहे। शहराचं जे अट्रॅक्शन कमी करण्यासाठी आज जर ग्रामीण भागामध्ये तशा सुविधा वगैरे उपलब्ध करून दिल्या, इवन बेसिक प्रोव्हाइड बेसिक, ठीक आहे, तर नक्कीच भारताचा चांगल्या प्रकारे विकास होईल, आणि परिणामी भारत हे विकसित राष्ट्र बनायला खूप याचा हातभार लागेल, ठीक आहे। पुस्तकामध्ये काय दिले हे सांगू बघूया, ठीक आहे। भूमी सुधारणा कशी झालेली आहे, मध्यंतराचे उच्चाटन, ओके, जे इंटरमिडिएट मिलिटरी होते त्यांचे उच्चाटन झाले, ठीक आहे। तर हे कसं विकास होत गेलेलं आहे, रोजगार संधी वगैरे, बचत व निर्यात सहभाग वगैरे। त्याच्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा, बघा बेसिक जी काही गरज आहे शेतकऱ्यांसाठी ती पाण्याची आहे। त्याच्यानंतर आणि शेतकऱ्यांसाठीच नाही तर पिण्याची पाण्याची पण खूप गरज आहे, ठीक आहे। आय थिंक हे हां ग्रामीण पाणी पुरवठा, पेयजल पुरवठा, त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना आहेत बघा, राजीव गांधी वगैरे काही जलसंधारण वगैरे, तर ते आपण। त्याच्यानंतर ग्रामीण स्वच्छता आरोग्यासाठी हे पण खूप महत्त्वाचं आहे। त्याच्यानंतर ऊर्जा, पाणी, स्वच्छता, ऊर्जा, त्याच्यानंतर गृहनिर्माण राहण्यासाठी घरं, ओके, त्याच्यानंतर ग्रामीण वाहतूक पण असणं गरजेचं आहे विकासासाठी। त्याच्यानंतर त्याच्यासाठी जे काही वेगवेगळ्या योजना राबवलेल्या आहेत त्या दिलेल्या आहेत बघा, इंदिरा आवास योजना आहे, राष्ट्रीय ग्रामीण बँक, नागरिक गृहनिर्माण वगैरे, जवाहरलाल नेहरू शहरी पुनरुत्थान अभियान, ज्या तुम्ही बसेस जातात तुम्ही बघताय JNNURM च्या, ठीक आहे। तर त्याच्यानंतर हा घटक आपला मानवी संसाधनाचा संपला, आता मानवाचे जे काही अधिकार आहेत तो चालवतो भाग दोन, ठीक आहे। तर मला वाटतं जास्त वेळ न घेता आपण लवकरात लवकर हा संपूयात, ठीक आहे। मानवी अधिकारामध्ये जे काही काय म्हणतात ती मानव अधिकाराची म्हणजे जागृती कशी झाली हे थोडक्यात इथे दिलेले आहे। कसं जे काही आहे UN ह्युमन राईट्स हे अस्तित्वात आलं ही सगळी माहिती आहे, आणि तो जाहीरनामा वगैरे याची माहिती आहे, आणि आयोग राज्य मानवी राज्य राष्ट्रीय आणि राज्य मानवी अधिकार आयोग, आणि काय म्हणतात त्याला राज्य म्हणजे ठीक आहे आंतरराष्ट्रीय मला म्हणायचं होतं आंतरराष्ट्रीय मानवाधिकार, त्याच्यानंतर राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरती, ठीक आहे। तर त्याच्यावरती हे प्रश्न त्याच्यानंतर, ठीक आहे। आता बाल विकास, तर बालक
का विकास कसा होत जातो हे थोडक्यात येतं दिलेलं आहे। आणि बाल आरोग्य आर्भक मर्त्यता आणि बाल मर्त्यता आणि कुपोषण बालकामगार आणि बाल शिक्षण या मुद्द्यावरती प्रकाश टाकलेला आहे। सरकारी जी काही धोरणे आहेत ते कुठले, राष्ट्रीय बालधोरण 2000 बाल सनद, जी काही राष्ट्रीय बालधोरण पहिले जो काही होता 1974 त्याच्या जे काही तरतुदी, त्याच्यानंतर 2004 आणि आत्ताचं म्हणायचं तर 2013 आणि 16 जे काही कृती कार्यक्रम वगैरे आहे तर हे त्यांनी दिलेलं आहे। आत्ताही बी तुम्हाला एकात्मक बाल विकास योजना ही ICDS आत्ताही बी प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला दिसून येते, हे याचं उद्देश। त्याच्यानंतर सेवाचा संच, या अंतर्गत जे काही सेवा दिल्या जातात, पूरक पोषण आहार, पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण, पोषण व आरोग्य शिक्षण, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि वेगवेगळ्या संदर्भ सेवा, अंगणवाडी सेविकेमार्फत राबवले जाणारे वेगवेगळे उपक्रम, बाल संरक्षण व बाल कल्याणांतर्गत जे काही बालका संबंधित जे काही कायदे आहेत ते, किशोरी शक्ती योजना जे काही मुलींसाठी आहे, गैरपोषण सेवा आणि पोषण सेवा, ठीक आहे, ते आपण ICDSच्या अंतर्गत जे बघितलं। त्याच्यानंतर बाल संरक्षणासाठी जे कायदे आहेत, लैंगिक गुन्ह्यापासून बालकांच्या संरक्षणाचा जो काही कायदा आहे 2012, तो 2015 जो काही बालन्याय व बालन्याय कायदा, म्हणजे त्याला बालकाचे संगोपन व संरक्षण कायदा असं म्हणतो, तर तो त्याच्यानंतर तर त्याच संदर्भात हे तरतुदी आहेत। राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग जे काही आहे त्याची रचना नेमकी कशी असते, ते बालिका संरक्षण बेटी बचाव बेटी पढाव ही योजना, त्याच्यानंतर बाल विवाह प्रतिबंधक कायदा 2006 आणि गर्भधारणपूर्व व जन्मपूर्व निदान तंत्र जो काही कायदा आहे त्याला PCPNDC ॲक्ट असं म्हणतो 1994, तर ते ची माहिती आहे। आणि त्यानंतर याच्यावरती प्रश्न आहेत। महिला विकास, महिलाचं खरंच विकास, आज आपण म्हणतो की स्त्री ही पुरुषासोबतच पुरुषाला खांद्याला खांदा लावून आज अग्रेसर आहे, परंतु त्याच्या संदर्भात बऱ्याच आपण ठिकाणी बघतो की अजून स्त्रीची साक्षरताही कमी आहे आणि तिचा जो काही आहे योगदान असं म्हणता येईल की तो खूप कमी आहे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, तर तो आणणं खूप गरजेचं आहे, योगदान त्यांचं वाढवणं खूप गरजेचं आहे, त्याच्यासाठी स्त्रीचा विकास होणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर हे थोडक्यात याच्यामध्ये दिलेलं आहे। महिला सबलीकरण, बालिका हत्या व स्त्री भ्रूण हत्या, महिला आरोग्य, महिला अर्थव्यवस्था, जो काही मी म्हटलंय तोच घटक असणार आहे। तर ठीक आहे, महिला सबलीकरणासाठी जे काही धोरण झालं 2001, त्याच्यानंतर महिला सबलीकरण अभियान त्याच्या अंतर्गत राबवण्यात आलं आणि मसुदा महिला राष्ट्रीय धोरण जे काय आहे ड्राफ्ट इंडियन पॉलिसी फॉर वुमेन 2016 आहे याविषयी माहिती आहे। त्याच्यानंतर महिला संबंधित जे काही कायदे आहे, महिलांना संरक्षण जे दिलेलं आहे त्या संदर्भात माहिती आहे। अनैतिक व्यापार कायदा 1956 आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 आणि महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंधक कायदा तो 1986, त्याच्यानंतर गर्भनिदानपूर्व व जन्म निदान तंत्र जो काही कायदा आहे 1994 याच्यामध्ये अमेंडमेंट पण झालेली आहे आणि कार्यस्थळी हा जो काही झालेला आहे महिलांचा जो काही छळ वगैरे होतो ते थांबवण्यासाठीचा जो कायदा आहे 2013 तो त्या संदर्भात माहिती आहे। आणि महिला कल्याणासाठी जे काही योजना आहेत त्या, जसं की नोकरदार महिलांसाठी हॉस्टेल, महिलांना शिक्षण आणि रोजगारासंदर्भात कार्यक्रम जे काही उपलब्ध करून देतात ते, त्याच्यानंतर मातृत्व लाभ कार्यक्रम आणि राजीव गांधी किशोरी मुलींच्या सबलीकरणासाठी सबला ही जी काही योजना आहे ती, त्याच्यानंतर महिला व बालकांच्या अव्यापाराची थोपवणुकीसाठी जे काही विविध कायदे करण्यात आलेले आहेत ते, 2018 कायदा आहे बघा व्यक्तीचा अनैतिक व्यापार विधेयक जे काही 2018 आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, हे पण याच्यामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बाकीचं मला वाटतं खूप वेळ लागतोय तर हे त्याच्यावरती प्रश्न, तरुण वर्गाचा विकास यावरती तरुण वर्गासाठी जी काही धोरणे आहेत ते
राष्ट्रीय युवा धोरण 1988 पासून आतापर्यंत सगळी माहिती झालेली आहे. नेहरू युवा केंद्र संघटन वगैरे. आता त्याच्यावरती प्रश्न मी आता फास्ट घेतो कारण की जास्त वेळ नको. आदिवासी विकास, आदिवासी संबंधात जी काही आहे प्राथमिक माहिती इथे आहे, लोकसंख्या वगैरे किती आहे काय आहे आणि त्यांचे क्षेत्र वगैरे कसं आहे ते, आणि त्याच्यानंतर हे जे काही आहेत ते त्यांचे संविधानाने जे काही अधिकार दिलेले आहेत ते थोडक्यात, आणि त्याच्यासाठी जे काही योजना कार्यक्रम आतापर्यंत राबवलेले आहेत हे त्याने दिलेले आहेत, वेगवेगळ्या शिष्यवर्ती वगैरे. आणि हा सराव प्रश्न. सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास, याच्यामध्ये बी त्यांची सध्याची स्थिती काय आहे आणि त्यांच्यासाठी जे काही कायदे आहेत ते इथे दिलेले आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय जे काही आयोग आहेत त्यांचे, ठीक आहे. तर हे सराव प्रश्नपत्रिका, सराव प्रश्न. आणि वृद्धांचं कल्याण या संदर्भात वृद्धाची सध्याची स्थिती काय आहे आणि त्यांच्यासाठी शासन कुठकुठल्या योजना राबवतं आणि हे प्रश्न, ठीक आहे. त्याच्यानंतर कामगार कल्याणासाठी, कामगार कल्याणासंदर्भात खूप मोठा इतिहास आहे. तुम्ही जर आपण बघितला महाराष्ट्राचा इतिहास वगैरे तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल तेव्हापासून कायदे करत आलेले आहेत कामगारांची सध्याची स्थिती. त्याच्यानंतर ते जे काही कायदे आहेत ते आय थिंक हां इथून किमान मजुरी कायदा 1948, ठीक आहे. तिथून जे वेगवेगळे कायदे झालेले आहेत ते कायदे सगळे आहेत त्याच्यामध्ये दिलेले आहेत, ठीक आहे. आता मी फास्ट घेतो हे प्रश्न सरावासाठी. त्याच्यानंतर विकलांग विकास यांच्यासाठी जे काही धोरण आहे शासनाचं त्याची माहिती याच्यामध्ये आहे. आणि हे प्रश्न लोकांचे पुनर्वसन याच्या संदर्भात जे काही कायदे आणि त्यांची माहिती, आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक संघटना ज्या आहेत त्याची माहिती इथे आहे, ठीक आहे. आणि त्याच्यावरती सराव प्रश्न इथे असणार आहेत. हां, या वेगवेगळ्या संघटना आंतरराष्ट्रीय पातळीवरती, ठीक आहे, याच्यावर प्रश्न नाही दिले. आणि ग्राहक संरक्षण जो काय आहे ते कायद्याचं इथे माहिती आहे. त्याच्यानंतर याच्यावर सराव प्रश्न. आणि मला वाटतं लास्ट टॉपिक त्यांना राहिलेला असावा, ठीक आहे. अशा प्रकारे मूल्य आणि नैतिकता या संदर्भात थोडी माहिती आहे आणि अशा प्रकारे हा पुस्तक बघितलं आपण, ठीक आहे. थोडक्यात काय दिलेलं आहे हे मी डिटेलमध्ये थोडक्यात म्हणण्यापेक्षा खूप मोठा व्हिडिओ झाला. तर हां, असो खूप मोठा पेपर आहे, पेपर 3. तर हे याच्यामध्ये मानवी हक्क आणि मानवी संसाधन आणि मानवाधिकार किंवा मानवी हक्क हे याच्यामध्ये कव्हर केलेलं आहे. तर हे आपण पुस्तकाचं अंतरंग कसं आहे हे बघितलेलं आहे, ठीक आहे. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर नका करायला विसरू आणि सबस्क्राईब पण करून ठेवा, जेणेकरून असे नवीन प्रकाशित पुस्तकं जे काही आहेत पोस्ट मिळेपर्यंत जे काही आहेत तुम्ही जर गावाकडे राहून तयारी करत असाल तर त्याची माहिती मिळत जाईल तुम्हाला, ठीक आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ऑल द बेस्ट.